तरुणांनी सुरुवातीला नोकरी करावी, एक्सपिरियन्स घ्यावा आणि 100% आपला व्यवसाय करा. आपल्या दमावर मोठं व्हावं. तुम्ही जेव्हा मोठे व्हाल, व्यवसायाचं नाव कमवाल, तुमच्या पुढच्या पिढीसाठी तुम्ही वारसा तयार ठेवून जाल. पंजोबांच्या काळी इतकं नाव होतं की पंजोबांनी शिक्का सुद्धा चालू केला होता. माझ्या आजोबांच्या काळात शिक्का होता. आजही दोंडाईच्या पूर्ण पंचक्रोशीमध्ये तुम्ही कुठेही विचारा, आपल्या नावाचे कॉईन चालायचे, आप्पा हॉटेल नावाचं टोकन चालायचं. ते टोकन तुम्ही घेऊन कुठेही देऊ शकत होता, कुठेही ते चालत होतं. आणि ते दुकानदार, शेतकरी, मजूर वर्ग सगळे टोकन आपल्याला आनंद देत होते आणि त्याबद्दल पैसे घेऊन जात होते. म्हणजे ते एक चलन बाबांनी सुरू केलं होतं आणि ते चलन एकदम सक्सेसफुली चाललं. माझं नाव प्रतीक लिंबारे, वडिलांचं नाव रामलिंग लिंबारे. इथे आप्पा हॉटेल म्हणून बस स्टँडच्या बिलकुल समोर, दोंडाईच्या मेन बस स्टँडच्या बिलकुल समोर राणीमा कॉम्प्लेक्स मध्ये आप्पा हॉटेल नामक शॉप आपण चालवतो. मी हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएट आहे. शिक्षण केल्यानंतर अनुभव घेण्यासाठी मी तिथे गेलेलो होतो. अनुभव गेल्यानंतर वडिलांनी दोंडाईच्या व्यवसाय पंजोबांनी सुरू केलेला. पंजोबांनी गावातल्या मेन मार्केटमध्ये नदीमध्ये खाली बारदान टाकून त्यावर भजी आणि जलेबी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. पंजोबांनी तो व्यवसाय सुरू केला, आजोबांनी वाढवला, पप्पांनी अजून वाढवला आणि आपण ते नाव उंचीवर न्यावं हेच ध्येय ठेवून मी परत इथे आलेलो आहे. आणि हाच व्यवसाय आपण पुढे चालवणार. तुमची साथ मिळत आहे, बाकी खाऊ यांची साथ मिळत आहे, क्वालिटी आपण देतो. चव आपण आधीपासून मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उंचीवर नेणं हे काम आजोबांनी आणि वडिलांनी ऑलरेडी केलं, ते आपण टिकवणं हे काम आपण करत आहोत. कुठल्याही कंट्रीज मध्ये जावं, एक्सपिरियन्स घ्यावा, पण परत येऊन ज्या जन्मभूमीने आपल्याला मोठं केलं त्याच जन्मभूमीला आपलं कर्मभूमी करून नाव मोठं करावं हे मी माझं ध्येय समजतो. आजोबांनी जे पदार्थ सुरू केले होते ते आजही अविरत त्या ठिकाणी सुरू आहेत का आणि त्यांना कसा प्रतिसाद मिळतोय? आजही प्रतिसाद आपल्याला तुमच्या कृपेने सर्व खाऊ याच्या साथीने एकदम योग्य मिळतो. रेट आपले वाजवीच आहे गावाच्या हिशोबाने आणि क्वालिटी आपण ही उच्च देतो. आजही सर्व पदार्थांमध्ये एकदम उच्च प्रतीचं तेल आणि उच्च प्रतीचं बेसन आपण वापरतो, त्यामुळेच क्वालिटी आपल्याला मिळते आणि त्यामुळेच प्रतिसाद आपल्याला नेहमीच चांगला मिळतो. पंजोबा माझे औरंगाबादून इथे आले. पंजोबा जेव्हा गावात व्यवसायाला करायला लागले परिस्थिती हलाखीची होती, पण साथ चांगली मिळाली आणि पंजोबांनी नाव चालू करणं सुरू केलं. नाव जेव्हा रेस केलं, नाव मोठं झालं, नाव चांगल्या प्रकारे मोठं व्हायला लागलं. आजोबांनी ज्या परिस्थितीमध्ये हे हॉटेल सुरू केलं होतं त्या काळामध्ये त्यांच्याकडे कोणकोणते पदार्थ मिळायचे? आजोबांकडे भजी मिळायची, आलू वडे मिळायचे आणि पुरी भाजी मिळायची. पुरी भाजीसोबत आता आपण जी सुकी भाजी ठेवतो तेव्हा ती रसा भाजी चालायची. अच्छा. पंजोबांच्या काळी इतकं नाव होतं की पंजोबांनी शिक्का सुद्धा चालू केला होता. माझ्या आजोबांच्या काळात शिक्का होता. आजही दोंडाईच्या पूर्ण पंचक्रोशीमध्ये तुम्ही कुठेही विचारा, आपल्या नावाचे कॉईन चालायचे, आप्पा हॉटेल नावाचं टोकन चालायचं. ते टोकन तुम्ही घेऊन कुठेही देऊ शकत होता, कुठेही ते चालत होतं आणि ते दुकानदार, शेतकरी, मजूर वर्ग सगळे टोकन आपल्याला आनंद देत होते आणि त्याबद्दल पैसे घेऊन जात होते. म्हणजे ते एक चलन बाबांनी सुरू केलं होतं आणि ते चलन एकदम सक्सेसफुली चाललं. याची प्रचिती आपल्या दोंडाच्यातले पंचक्रोशीतले कुठलेही व्यावसायिक तुम्हाला देतील. मला सांगा, ही चौथी पिढी आज या व्यवसायामध्ये उतरली. हो, चांगलं उच्च शिक्षित असताना एक चांगलं गलगट्ट पगार आपण ज्याला म्हणतो त्याची नोकरी तुम्ही करू शकत होता. हो, व्यवसायाकडे वळण्याचं नेमकी काय कारण होतं? व्यवसाय हा आपला स्वतःचा आहे. आपण पंजोबांनी नाव तयार केलं, आजोबांनी वाढवलं, पप्पांनी उंचीवर नेलं, त्याला मी अजून उंचीवर नेणार, आपण नॅशनल लेवलवर नाव लिहिणार, हेच ध्येय मी आधी ठरवलं होतं. त्याच ध्येयानुसार आपण परत आलो आणि तेच करायचं आपण ठरवलं. सर्व पदार्थ आपल्याकडे मिळतात. आपल्याकडे पुरी भाजी, रसावडा, आलूवडा, पाववडा, बटाटेवडे, भजी, मिसळपाव. मिसळपावही मस्त चालतो आपला. हो, स्वीटमध्ये भरपूर आयटम असतात, गुलाबजामून असतात, पेढे असतात. आपले पेढे आप्पा पेढे म्हणून आपल्या नावाने पेढे चालतात. अजून तुम्हाला कुठेही मिळणार नाही या दूध आणि साखर दुसऱ्या आयटम शिवाय. तिसरा आयटम याच्यात पडत नाही. पडतच. हो, तिसरा आयटम याच्यात पड, याची जी चव आहे ती तुम्हाला अजून कुठेही मिळणार नाही. हा आपल्या नावानेच विकला जातो, आप्पा पेढा म्हणून या नावानेच पेढा विकला जातो. दिवाळीमध्ये आपण विविध स्टॉल पण लावतो. दिवाळीमध्ये सर्व मटेरियल आपलं 100% मटेरियल आपलं इथेच बनतं आणि इथेच विकलं जातं. आपलं मटेरियल कुठलंही बाहेरून येत नाही. मी तुम्हाला फरसांबद्दलही दाखवतो. हे आपलं मिक्स फरसान आहे, याच्यात 6 आयटम मिक्स आहे. जाड शेव, बारीक शेव, तिखट शेव, पापडी, चिवडा, चना डाळ, मसूर डाळ, असे 6 आयटम मिक्स याच्यात असतात. बाहेर सर्व फरसा आपण इथेच बनवतो, माल इथेच घासला जातो आणि इथेच विकला जातो. व्यवसाय आणि नोकरी काय सांगाल दोन्ही? व्यवसाय सर 100%. आणि तरुणांना काय सांगाल की व्यवसाय करायला हवा की नोकरी करायला? तरुणांनी सुरुवातीला नोकरी करावी, एक्सपिरियन्स घ्यावा आणि 100% आपला व्यवसाय करा. आपल्या दमावर मोठं व्हावं. तुम्ही जेव्हा मोठे व्हाल, व्यवसायाचं नाव कमवाल, तुमच्या पुढच्या पिढीसाठी तुम्ही वारसा तयार ठेवून जाल. नक्कीच. जसं की आज आपल्याला आपल्या पंजोबाचा वारसा पंजोबांचा मिळाला, पंजोबांचा आजोबांना मिळाला, आजोबांचा वडिलांना मिळाला, वडिलांचा मला मिळाला, मी तो पुढे नेणार 100% पुढे नेणार. नक्कीच, बहुत बढिया. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढे घेऊन जाण्यासाठी. तुम्ही जर दोंडाईच्या या शहरात आले तर नक्की या ठिकाणी व्हिजिट करा आणि या ठिकाणच्या पदार्थांचा आस्वाद घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करावा. धन्यवाद.